जुलै महिना उजाडला की पुणेकरांना आठवण होते ते 500 धरण फुटीच्या घटनेची. धरण फुटीनंतर तेव्हा काय झाले असेल, चला तर मग पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. अकरा जुलै 1961 रोजी पानसे धरण परिसरात विजेच्या कडकडासह मोठा पाऊस झाला आणि त्याचा परिणाम म्हणून धरणाला मोठी भेग पडली. शेवटी व्हायचे तेच झाले, तो दिवस उजाडलाच. 12 जुलै 1961 पहाटेची वेळ, पानसे धरण फुटले आणि पाण्याच्या रेट्यामुळे थोड्याच वेळात पुढचे खडकवासला धरणसुद्धा फुटले. आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरले आणि एकच गोंधळ उडाला. पुण्यात सकाळी 7 वाजता हाहाकार माजला, जो तो ओरडत पळत होता, पाणी आलं पाणी आलं. पुण्यात पाणीच पाणी झालं, जो तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्नात होता. त्यात भारतीय जवानांनी अथक परिश्रम करून वाळूची हजारो पोती रात्रभर रचली. रात्रीच फुटणारे धरण सकाळपर्यंत थोपून धरलं होतं. पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आले असते तर पुण्यात प्रचंड जीवितहानी झाली असती. यात अनेकांची वाताहत झाली, आयुष्याची उलथापालथ झाली, कित्येकांची स्वप्न त्या गढूळ पाण्यात ढेकळाप्रमाणे विरघळून गेले. संध्याकाळनंतर जसे जसे पाणी ओसरू लागले तसे तसे पुणेकरांनी सुटकेचा श्वास सोडला. पण असे असले तरी या पुरानं मात्र एका पिढीचा कणाच मोडला, तेही तितकेच खरे. धन्यवाद.